कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा. सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर. ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. सोलापूर शहर युवक काँग्रेसची निवडणूक जाहीर झाली असून 12 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या दरम्यान सदस्य नोंदणी व मतदान होणार असून ऑनलाईन पद्धतीने मतदान होणार आहे. सध्या शहरातून अनेक जण या शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदासाठी इच्छुक असून अनेकांनी यासाठी अर्ज दाखल केला आहे. आकाश गायकवाड, राजासाहेब शेख, अर्जुन साळवे, प्रशांत कांबळे, पवन दोडमणी, सचिन मानवी, सुशील कुमार मेत्रे, प्रतीक अबुटे, गणेश डोंगरे, विवेक कन्ना, जिशान सय्यद, सचिन वेर्णेकर हे शर्यतीत असणार आहेत. तर या निवडणुकीत वयोमर्यादा असल्याने अंबादास करगुळे व विनोद भोसले यांना या निवडणुकीत अर्ज दाखल करता येणार नाहीत. त्यामुळे यंदा सर्व नवीन चेहरे असून कोण गुलाल उधळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्याचे शहर युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे हे आहेत. त्यांनी निवडणुकीत इच्छुक असणाऱ्यांसाठी एक आदर्श ठेवलेला आहे. माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख आहे. युवक काँग्रेसचे काम हे अंबादास बाबा करगुळे यांनी एक मोठ्या स्तरावर नेऊन ठेवले आहे. सामान्य नागरिकांसाठी हितासाठी कोणतेही आंदोलन असो ते मागे पाहत नव्हते. युवक काँग्रेसचे आंदोलनामध्ये पोलिसांकडून कित्येक वेळा गुन्हे दाखल झाले. युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांच्यावर कित्येक केसेस आहेत, परंतु त्याची तमा न बाळगता ते आज तागायत आंदोलन करत राहिले. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ असू द्या की अन्य कोणत्याही विषयावरील आंदोलन असू द्या, युवक काँग्रेस ही नेहमी अग्रेसर राहिलेली आहे. अंबादास बाबा करगुळे यांची तळागाळात काम करणारा कार्यकर्ता व एक युवक अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. येणाऱ्या काळात तळागाळात काम करणारा शहर युवक अध्यक्ष काँग्रेस पक्षाला मिळणार का, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.